ब्रेक नंतर आपण चर्चेला पुन्हा सुरुवात करूया, आपण विषय कंटिन्यू करूया. आढळरावांना भारतीय जनता पक्षामध्ये घेण्यासंदर्भामध्ये तुमच्या विभागाचे म्हणजे पुण्यातले खासदार माजी मंत्री गिरीशजी बापट यांचा विरोध असल्याची चर्चा होते, काय नेमकं? नाही, असं पार्टीमध्ये कोणालाही प्रवेश करता असताना विरोध व्हायचं काहीच कारण नाही. आता निवडणुका नाही, तिकीट वाटप नाही, त्यामुळे विरोध करायचा काय संबंध नाही. का विरोध करावा ही चर्चा असू शकते, पोकळ चर्चा. खरोखर जर ज्यावेळेला निवडणुका येतील आणि एका तिकिटासाठी जर अनेक लोक इच्छुक असतील तर विरोध करणं साहजिक आहे. परंतु हा निवडणुकीचा काळ नाही, तिकीट वाटपाचा काळ नाही, मग विरोध काय करण्याचं कारण आहे? विरोध नसू शकतो. समजा भारतीय जनता पक्षाने आढळरावांच्या प्रवेशाचे दरवाजे बंद केले आणि आढळराव साहेब शिवसेनेमध्ये नाराजच राहिले तर त्यांची पुन्हा राष्ट्रवादीमध्ये एंट्री होऊ शकते? पक्षीय प्रवेशाला कुठलाही पक्षीय दरवाजे बंद करत नाही. वाणी साहेब, प्रवेश केल्याच्यानंतर काय द्यायचं काय नाही द्यायचं हा पक्षाने ठरवलेला. साहेब, माझा प्रश्न यासाठी आहे की वळसे पाटलांचे आणि आढळरावांचा जो दुरावा होता तो मधल्या काळामध्ये खूप होता. बाजार समिती सभापती देवदत्त निकम यांनी त्यावेळेस आढळरावांचे फोटो पायदळी तोडवले पण होते, तो इतिहास झाला. त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये आढळराव वळसे पाटलांच्या घरी गेले, जेवले, म्हणजे कुठंतरी संबंध पुन्हा जवळ येताना दिसतात. भविष्यकाळात असं होऊ शकतं का की बाबा विद्यमान खासदार कोल्हेंवर नाराजी आहे, त्यांना आपण प्रचारक म्हणून बाहेर काढायचं, आढळरावांना पक्षामध्ये घ्यायचं, त्यांना खासदार बनवायचं आणि कोल्हे साहेबांना विधान परिषद किंवा राज्यसभेवर घ्यायचं, असा काही प्रयोग प्रस्ताव पवारसाहेब ठेवू शकतात का? तर पवारसाहेब म्हटल्याच्या नंतर माझं वय वर्ष 60 आहे. पवारसाहेब राजकारणातले फार धुरंधर नेते, ते ह्या हाताने करायचं असेल काही ते ह्या हाताला पण ते कळून देत नाहीत. त्यांच्या मनात काय येईल एक त्यांना आणि परमेश्वराला माहिती असतं. साहेब, आपण एक अंदाज बांधू शकतो की नाही? अंदाज बांधायला काही खर्च नाही, असं होऊ शकतं. आढळराव भाजपमध्ये पण येऊ शकतात, आढळराव राष्ट्रवादीमध्ये पण जाऊ शकतात. अंदाज बांधायला काय, अंदाज म्हणत असा करते. आपल्या भागाचे विद्यमान खासदार त्यावेळेला 2 दिवस अगोदर बारामतीला गेले, पवारसाहेबांना भेटले, दाराआड चर्चा काय झाली माहीत नाही. 4 दिवसांनी त्यांनी पक्षात प्रवेश केला, काही दिवसांमध्ये निवडणुका लागल्या, काही महिन्यात ते खासदार पण झाले. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आदरणीय कोल्हे साहेब जे आहेत खासदार, त्यांच्यावर प्रचंड मतदारसंघात नाराजीचं सुरू मोठतं आहे हे राष्ट्रवादीच्या लक्षात आलेलं आहे. राष्ट्रवादीला जर वाटलं आढळराव पाटलांना इकडे घेऊन तिकीट देऊ तर पवारसाहेब ते करू पण शकतात. त्यांना जर लोकसभेची जागा जिंकायचीच असेल, आता कोल्हे हे लोकांच्या मनातून उतरलेले आणि त्यांना जर वाटलं आढळराव. असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे, तुम्ही भारतीय जनता पक्षाचे नेते आहात, बरोबर ना? वाणी साहेब, तुम्ही हा लोकांचा सूर समजून घ्या. राष्ट्रवादीमध्ये ही चर्चा आहे का आढळराव आणि कोल्हे यातला फरक लोकांनी ओळखला. राष्ट्रवादीचे लोक सुद्धा खासगीत सांगतायत कोल्हेंपेक्षा आढळराव बरं आहे, म्हणले सुखदुःखात येतोय, कोणाच्या प्रसंगाला धावून येतोय, कोरोनाच्या काळात रस्त्यावर येऊन लोकांचं सहकार्य करतोय, हे लोक सांगतात, आम्ही ते ऐकतो, तुम्हाला सांगतो आमच्याकडे दुसरं काय नवीन आहे. पुन्हा आपण बैलगाड्याकडे जाऊ. बैलगाडा शर्यत सुरू झालेली आहे, प्रत्यक्षात घाटात जरी बैल पळाला नसला तरी काही ठिकाणी लोक परस्पर बैलगाडा शर्यत भरवतात. जर असंच राहिलं तर या शर्यतीला पुन्हा बंदी येऊ शकते? आता हे सुप्रीम कोर्टाने तुर्तास परवानगी दिलेली, ह्याच्यासाठी संपूर्ण भारत देशासाठी, भारत देशातल्या सगळ्या राज्यांच्या शर्यतीसाठी 5 जजचं खंडपीठ बसणार आहे. त्याच्यानंतर तो अख्या देशाचा निर्णय होणार आहे. जसं तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रा ह्या राज्यांना स्वतंत्र परवानगी दिली, तशी महाराष्ट्राला यावेळेला परवानगी दिलेली आहे. आता बराचसा काळ याच्यात लोटला जाईल. करोनाचं सावट कमी झाल्याच्यानंतर शर्यती पुन्हा जसून तसे चालू होतील. जे लोक आता परस्पर काही बैल जे म्हणजे बैलगाडा आहे हा घाटात पळवण्याचा प्रयत्न करतात, मग हे कितपत योग्य? हे बैल हा धावणारा प्राणी, त्याला रेशियल म्हणून 8 दिवसांनी त्याला नाही, आपण सर्व समजू शकतो. पण काही ठिकाणी विना परवाना शर्यती झाल्या, गुन्हे पण दाखल व्हायला लागले. हे पहा, हे सांगलीला या ठिकाणी एका ठिकाणी झालं, नाशिकला एका ठिकाणी झालं, हा आता काही पणा. सांगलीची मला वाटतं परवानगी पण होती असं काहीतरी कळतं. नाशिकला जे झालं त्या ठिकाणी विना परवाना त्यांनी यात्रा भरवली, गुन्हा दाखल झाला, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. आणि असला आगाऊपणा गाडे मालकांनी किंवा शेतकऱ्यांनी करू नये. करोनाचा काळ थोड्या दिवसात तो कमी झाल्याच्यानंतर आपल्याला परवानगी कलेक्टर साहेब देणारच आहेत ना.
त्याच्यामुळं शर्यती चालू होणार त्यात अडचणच नाही. आता सध्या काय करोनाचा काळ आहे म्हणून थोडं थांबलं पाहिजे. आपण पुणे जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे एक वजनदार नेते आहात. आंबेगाव तालुक्यामध्ये दिलीपराव वळसे पाटील यांचं काम चांगलं आहे. संपूर्ण तालुका त्यांना डोक्यावर घेतो आहे. ते 6-7 वेळा या विभागाचं नेतृत्व करतायत. आजही ते राज्याचे गृहमंत्री आहेत. ह्या पठार भागावर अद्यापही पाणी आलेलं नाही. माजी खासदार शिवाजी वाडवडा म्हणायचे मीच पाणी आणणार, वळसे साहेब म्हणायचे हा प्रश्न मार्गी मीच लावणार. आजही तुम्ही लोक पाणी पाणी करतायत. आता हे पाण्याचा प्रश्न खरं पाहिलं तर वळसे पाटलांशिवाय कोणी सोडू शकत नाही आणि त्यांनीच तो सोडवला नाही असं माझं पण मत आहे. कारण महाराष्ट्र राज्याचं ऊर्जा खातं त्यांना जबाबदारी दिली पवार साहेबांनी, अर्थ खातं त्यांच्याकडे दिलं, आता ग्रह खातं त्यांच्याकडे दिलं. अडचणच काय आहे पाणी आणण्यासाठी आम्हाला तीच काही कळत नाही. 35 वर्ष त्यांनी या तालुक्याची सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली, ह्या जनतेनं दिली, ह्या तालुक्यानं दिली. मग म्हाळसाकांत प्रकल्पात अजून तसाच पेंडिंग पडलेला आहे. म्हाळसाकांचं विषय सोडून दिल्यानंतर हे करमुडीचं पाणी अद्याप आमच्या वेळनदीत आलेलं नाही. दिंबेच्या वरती गेल्याच्यानंतर स्वच्छ पाणी अजून आदिवासी लोकांना प्यायला नाही. जर तालुक्याचे भाग्यविधाते, तालुक्याचे विकास पुरुष ही सगळी उपमा आम्ही त्यांना देऊ शकतो. राहिलेल्या कामाचा आरोप आम्ही कोणावर करायचा? ही विकास कामं जी अपुरी अधुरी राहिली हा आरोपसुद्धा आमचा त्यांच्यावर आहे. आमच्या कर्मचं पाणी नाही आलं हा आरोप आमचा त्यांच्यावर असणार आहे. जी जी कामं केली हे श्रेय त्यांना पाहिजे असेल तर न केलेल्या कामाचा आरोप आमचा त्यांच्यावरच आहे. मग ती योजना नक्की आता कुठपर्यंत आली आणि पाणी आणलं कुठं? वाणी साहेब, ती 54 कोटीला करमुडीची योजना मंजूर झाली. त्यावेळेला सिमेंटाची गोन होती 120 रुपयाला, आज ती 400 रुपयावर पोचलेली. मग 54 कोटी योजना आता 550 कोटीवर गेलेली आहे. आता याच्यावर फंडच उपलब्ध होत नाहीत. 2-3 वर्षापासून कोरोनाचा काळ आला, फंड्स उपलब्ध नाहीत. आणि मुळातच वळसे पाटलांची मानसिकता जर असेल ह्या पठाराला मी पाणी देऊ शकतो तर ते अजूनही करू शकतात. पण त्यांच्या मनात आलं तर मनात येत नाही म्हणजे काय मला कळलं नाही. त्यांच्या मनाने ठरवलं तर करमुडीचं पाणी मी सातगाव पठाराच्या शेतीला देऊ शकतो. तर सातगाव पठार ही जी लोक जन्माला आली त्यांचा काय गुन्हा आहे का? मग त्यांच्या पाचवेला समस्या पुजल्यात. आता आपण जे सध्या पाहतोय पिकं ही सगळी रब्बी हंगामातील पिकं आहेत, कोरडवाहू जमीन आहे, हे लोकांनी करायचं काय? कोणाच्या आशेवर जगायचं? आता आम्ही ही सगळी अपेक्षा सोडून दिलेली. खूप वेळा प्रयत्न केलं, करमुडी धरणावर जाऊन आलो, खूप वेळा वळसे पाटलांचे मेळावे घेतले, आडडावांचे मेळावे घेतले, लोकांनी खूप काही करून बघितलं, काहीच साध्य झालेलं नाही. तुम्ही ज्या पक्षामध्ये आहात त्या पक्षाचे मोठे नेते मोदी साहेब आहेत. एखादी केंद्राची योजना किंवा केंद्रातला निधी आणून ही योजना मार्गी लागू शकत नाही? आता हे कसे करता येईल? ही महाराष्ट्र राज्याच्या अखत्यारीतला हा विषय आहे, करमुडी धरणाचा. हा केंद्रात कसा नेऊ शकतो आपण त्याला? अशी काय विशेष बाब? त्याचं पूर्ण एस्टिमेट केलेलं आहे, त्याच्यावर फक्त फंड पडायचा बाकी आहे. हे सगळं धरण आज पूर्ण झालेलं आहे, करमुडी धरण. मागच्या 5 वर्षामध्ये राज्यामध्ये सेना भाजपची सत्ता होती, तेव्हा विषय मार्गी लागला असता. त्यावेळेला शिवाजीराव आढळ आणि सातगाव पठारचे सगळे कार्यकर्ते भाजप शिवसेना मिळून, मला वाटतं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन होते, त्यावेळेला आम्ही तो फॉलोअप घेतलेला होता. त्यावेळेला आम्हाला आमचाही पक्ष असेल तर असंच आम्हाला उत्तर देण्यात आलं. कारण काळ 6 महिन्याचाच राहिला होता. आम्ही पोचलो गिरीश महाजन साहेबांकडे, त्यांनी अधिकाऱ्यांसंबंधित बोलून घेतलं, माहिती घेतली, सगळं करून द्यायची जबाबदारी स्वीकारली आणि 6 महिन्यांनी सरकार बदललं. प्रश्न परत तिथंच आला. तर 2 दिवसापूर्वी काही ज्या नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये राष्ट्रवादी 1 नंबरला आहे, भाजप पुढे आहे, शिवसेना मात्र प्रचंड बॅकफूटवर आहे. तुमचे भाजपचे नेते आमदार पडळकर यांचा सगळा सुगडा साफ झाला, हे सगळं कशाचं द्योतक? जनता जनार्दन आहे. कोणाला डोक्यावर घ्यायचं आणि कोणाला पायंदळ तुडवायचं हे जनता ठरवत असते. आजही महाराष्ट्रातल्या नगरपंचायतीमध्ये सगळ्यात जास्त सीट हे भारतीय जनता पक्षाचे आलेले आहेत. मला वाटतं 26 नगरपंचायती 24 नगरपंचायती आज भाजपकडे आहेत आणि 26 राष्ट्रवादीकडे आहेत. त्याच्यापैकी 400 वर काहीतरी सीट्स आमच्या निवडून आलेले आहेत भाजपच्या. म्हणून भाजप हा 1 नंबरचा पक्ष आहे, राष्ट्रवादी 2 नंबर आणि शिवसेना मला वाटतं 3 का 4 नंबरला गेलेली. ह्या महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये आहे,
परंतु ह्या सध्या होत असलेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरला येत आहे. मी कुठंतरी बाकीच्या पक्षांचा वापर करून घ्यायचा आणि आपण पुढे जायचं ही पवारसाहेबांची काही चाल असू शकते? ते राष्ट्रवादीलाही काही नवीन नाही. राष्ट्रवादी नावाचा पक्ष जसा आहे ते कसा टाकत होतो पायावर पडतोय. तो अजून वर्ष दोन वर्ष राहिल्याच्यानंतर तो एक नंबरच जाईल. त्या शिवसेनेला तो मागे टाकून देणार पहिले. सर पवारसाहेब तेल लावलेलं पहिलवान असं नेहमी बोललं जातं. पवारसाहेब बोलतील एक करतील एक हेही पण सत्य आहे. त्यांच्यातलं चांगुल पण सगळ्यांना माहिती आहे. त्यांची मोदी साहेबांची मैत्री पण आहे. तर भविष्य काळामध्ये शिवसेनेबरोबरची त्यांची दोस्ती तुटली तर ते भाजपबरोबर दोस्ती करू शकतात? ते करू शकतात. त्यांना काय पवारसाहेबांना एक तर बेस, दुसरी गोष्ट हिंदुत्व हे बाकीच्या भानगडी त्यांच्याकडे काहीच नसतात. त्यांच्याकडं सत्ता हेच त्यांचं एकमेव साधन आहे सत्तेत पोहोचायचं. आपण ज्या तालुक्यामध्ये राहता ते शेजारच आमचा जुन्नर तालुका आहे. आता तुम्ही भारतीय जनता पक्षाचे नेते आहात. ह्या दोन तालुक्यामध्ये भाजपची ताकद फारशी वाढताना दिसत नाही. अशा ते बुचके यांचं इनकमिंग सोडलं तर बाकी जैसे थे आहे. आता वाणी साहेब हे ज्यावेळेला सत्ता राहते तेवढं आकर्षण तिकडे जास्त राहतं. याच्या अगोदर भारतीय जनता पक्ष शिवसेने सत्ता होती तर लोक आकर्षित झाले होते. फंड्स मिळतात, कार्यकर्त्यांना ताकद मिळती, पदे मिळतात, त्याच्यामुळं पक्ष वाढतो साहजिकाच्या. पण विरोधात पाच पक्ष वाढणं इतकं सोपं नाही. तसं जुन्नर तालुक्यामध्ये तुमचे जिल्ह्याचे अध्यक्ष गणेशराव बेगडे मागच्या काही दिवसांपूर्वी आले होते. त्यावेळेस त्यांनी संपूर्ण तालुका कार्यकारिणी अध्यक्ष वगळून बरखास्त केलेली होती. पुन्हा ती कार्यकारिणी ॲक्टिव्ह पण केलेली नाही. होईल ना. आता काय आमचा 3 वर्षाचा काळ पूर्ण होत आला आहे. आता संपूर्ण जिल्ह्यात नवीन नियुक्त्या होतील. त्याच्यात ते जुन्नरला समाविष्ट केलं जाईल. नवीन कार्यकारिणी प्रत्येक तालुक्याची आता 3 वर्षाचा काळ संपत आलेला आहे. 1-2 महिन्यामध्ये नवीन नियुक्त्या होतील. आता आपल्यासोबत होते हे जयसिंगराव एरंडे, भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्ह्यातील एक ज्येष्ठ नेते आहेत, बैलगाडा मालक आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं काम आहे. त्यांनी सगळ्या मुद्द्यांवर रोखठोक चर्चा केलेली आहे, बिंदास्तपणे उत्तर दिलेले आहेत. शिवाजीराव आठवले जरी त्यांचे मित्र असले तरी त्यांनी सुद्धा माझा विश्वासघात केला. 2 वेळेला मला विधानसभेची उमेदवारी दिली नाही असं त्यांनी परखडपणे सांगितलेलं आहे. एरंडे साहेब आपण विघ्न टाईम्सशी मनमोकळे बोललात, आपल्याला मनापासून धन्यवाद. प्रेक्षको आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्न टाईम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.